पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला। यामध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या न्हावा ग्रामपंचायतींवर भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। न्हावा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेकाप शिवसेनेने आपली ताकद पणाला लावली होती, पण येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचा करिश्मा पाहायला मिळाला। सरपंच पदासाठी भाजपच्या वतीने उभ्या असलेल्या वीरेंद्र पाटील यांनी शेकाप शिवसेना युतीच्या उमेदवाराला पराभूत करून मोठा विजय प्राप्त केला। सरपंच पदासह ग्रामपंचायतीत भाजप मित्र पक्षाचे 8 सदस्य निवडून आले आहेत। दरम्यान एवढ्या मोठ्या फरकाने विजयी झाल्याने न्हावे आणि न्हावे खाडी गावात भाजप मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला। बीजेपी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टीचा या न्हावा ग्रामपंचायतीचा आपला झेंडा फडकलेला आहे। आपले 8 ते 8 शिलेदार आणि सरपंच बहुमत निवडून आलेला आहे। हा विजय आमचा नसून तुमचा प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे। हा विजय रामशेठ ठाकूरांचा आहे। मी तुम्हाला गावी देतो का, इथं प्रत्येक वेळेला आपण बघितलं आपण कोण साहेब, आम्ही कोणत्या म्हणजे शिवसेनेबद्दल पण बोलणार नाही आणि शेकाबद्दल पण काही बोलणार नाही। आमच्यात त्या रक्तात नाही आहे कोणत्याबद्दल बोलायची सवय, पण इथं प्रत्येक वेळेला आम्हाला दिवसात नेता प्रयत्न केला। मला पत्रकारे 10 वेळा विचारला, हरेश सरपंच तुमचा काय आहे, न्हाव्याला किती लीड घेणार आहात तुम्ही, किती सीट घेणार आहात। मी त्यांना साहेबांना विनंती केली पत्रकारांना, साहेब बरं आमचा प्रयत्न चालू आहे, आम्ही बोलू नये, आम्हाला 2000चा लीड आहे का 3000चा लीड आहे। आणि तू आमचा लीड आहे, आम्ही प्रत्येक माणसावर विश्वास ठेवला, माणसांनी प्रत्येक माणसांनी आमच्यावर विश्वास ठेवला। हे जे आपले 8 चे 8 शिलेदार आणि 1 सरपंच निवडून आलेला आहे, ही सगळी तुमची मेहनत आहे, प्रत्येक नागाच्या प्रत्येक माणसाची मेहनत आहे। काँग्रेसने, राष्ट्रवादीने मेहनत केली, ही न्हाव्याच्या प्रत्येक नागरिकाने मेहनत केलेली आहे। हा प्रत्येक हा बदल प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाला पाहिजे होता। आज आमचा जो उमेदवार आहे, आम्हाला वाटला का नौका आहे, कोणी बोलला अरे गोट्याला कोण मत देणार नाही, ये नाही देणार। जेव्हा आम्ही बघितलं, पहिला आमचा पहिला वार्ड फुटला, पहिला मी तिथं होतो पोलिंग एजंट, मग तिथं जर रेकॉर्ड आला 300 322, आम्ही बोललो आम्ही जिंकलेलो आहोत, आम्ही 900 काही सीटा आपल्या थोड्या मताने गेलेल्या आहेत। व मी तुम्हाला सांगतो, जे राजकारणामध्ये हारजीत असतो ती आपण पचवून घ्यायला पण पाहिजे। मी तुम्हाला सांगतो, आपण जे जिंकलेलो आहोत, साहेबांचा, धुमा साहेबांचा, सगळ्यांचा आपल्याला सहकार्य आहे, आपण उन्मत्तपणे वागायचं नाही आहे। बाकी लोक वागले, मागं काही कांड झाला ते व्हायला नव्हता पाहिजे होता, आम्हाला त्याचं दुःख आहे का, आम्ही हे भावनेत तेव्हा वागत नाही का, कोणाला मारपीट व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे। न्हाव्यातला प्रत्येक माणूस आमचा माणूस आहे, तो कोणी कुठल्याही पक्षाचा असो, आम्ही त्याच्याकडे वाकडे नजर बघणार नाही। आम्ही शिवसेनेला, आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो का, शिवसेनेबद्दल पहिले आमची मीटिंग झाली, बोलायला पाहिजे का तुम्हाला, समजायला पाहिजे। आम्ही शिवसेनेला बोललो 5 वर्ष सरपंच पहिला तुम्हाला देतो, मी मीटिंग केली त्यांच्याकडे। सर्वप्रथम रामशेठ ठाकूर साहेबांचा आभार की त्यांनी आम्हाला हे एवढं मार्गदर्शन करून आम्हाला या पायरीपर्यंत पोहोचवला। दुसरा म्हणजे माझ्या परिवाराचा, त्यातल्या त्यात माझ्या भावाचा, कारण की जो उमेदवार असतो तो एवढाच बोलतो की यादी उशाला घेऊन झोपायची लागते। मी यादी कुठली उशाला घेऊन झोपलो नाही, पण माझा भाऊ झोपला उशाला यादी घेऊन, म्हणून त्याचा आभार मानतो। त्यानंतर माझ्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, परिवाराचा, का त्यांनी मला एवढी साथ दिली आणि मला इथपर्यंत पोहोचवला।